देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन मंगळवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलात पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण समारंभाला आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्तराधिकाऱ्यांचा तसेच तृतीयपंथी आशा वर्कर खेळाडू आणि आरोग्य सेवकांचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभावेळी तहसीलदार विजय पाटील, उपमहापौर चारुशीला खरत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, तेजस कानपिळे, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेवक सेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत गाऊन उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. दरम्यान पनवेल शहरातील जिंदा सोसायटीमध्येही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या ठिकाणी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू. देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू. हॅलो, नमस्कार. मी एक तृतीयपंथी आहे आणि मी जिथे बाळ होतं तिथे जाते मागायला, खारघर या सायटीला. आणि आज मला खरोखर वाटतं की आज देश खरोखर आझाद झाला सरांमुळे, कारण की आज पहिली वेळा तृतीयपंथीला एक बोलवण्यात आलं आणि मानपान दिला. त्या तृतीयपंथी तुम्हाला खूप आभारी आहे. आणि तृतीयपंथी असं सांगतात की आज आमचे जरा ओळखपत्र आहे ते साहेबांनी करून द्यावे कृपा करून, ही आमची विनंती आहे.